वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वे भवनात परमपूज्य परमात्मराज राज महाराज यांचे प्रवचन जगातील सर्व धर्म संप्रदायांनी मन पवित्र करा हेच सांगितले आहे मन पवित्र असल्यास जीवन पवित्र होते मन आणि बुद्धी शुद्ध असल्यास एकरसता असल्यास जीवनाचे पवित्र वाढते सद्विचारांद्वारे मनाला पवित्र लाभते त्यामुळे भौसागरातून मोक्ष महाद्वीपावर जाण्यासाठी सुलभ मार्ग मिळतो असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले ते अडी तालुका येथील श्री दत्त देवस्थान वतीने वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वेज संस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते यावेळी सकाळी श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्त गुरुंच्या चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले काही लोकांना ज्ञानाचा अभाव असलेल्या गोष्टींविषयी जास्त ओढ असते जीवनातील गंभीर समस्या सोडविण्यासाठी डिप्लोमॅटिक चॅनलचा वापर केला जातो घाण काढण्यासाठी ड्रेनेज चॅनलद्वारे बाहेर फेकायचे असते त्याप्रमाणे सद्भाव रूपी चॅनलद्वारे मोक्षरूपी महाद्वीपावर पोहोचू शकता येते चांगल्या विचारामुळे पवित्रता निर्माण होते वाईटाचा सहवास वाईट विचारांच्या आचरणामुळे मनुष्य राक्षस बनत असतो घराची खोली ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वच्छ करावी लागते त्याप्रमाणे सद्विचाराद्वारे मन व बुद्धीची शुद्धता करीत राहणे आवश्यक असते मन चंचल आहे मन बुद्धीचे समत्व साधणे महत्वाचे आहे आजच्या दिवशीच कर्मावतार झाला तसेच बुद्ध या विभूती संबंधी आजची पौर्णिमा आहे मन स्वच्छ करा मनाचे पवित्र महत्त्वाचे असल्याचे बुद्ध महावीर महानंद पैगंबर वैदिक धर्मातील विविध आचार्य इत्यादी संत महंतांनी सांगितले आहे यावेळी विनायक सुधाकर आंबले निपाणी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती वेदिका जोशी कोल्हापूर प्रकाश बाबुराव जाधव इचलकरंजी मनोज जाधव पिराचीवाडी आदी मान्यवर भाविक देणगीदार यांचा परमपूज्य परमात्मा राज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अतिशय वादळी पावसाच्या वातावरणातही आडी बेनाडी कोगडोळी हनबरवाडी हंचिना सुळकुड माकवे आनूर कागल निप्पाणी पंचक्रोशीसह बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई सोलापूर बीड जिल्ह्यातील कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला कोकणोळी होऊन आणवाळे